सुप्रभात विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आणि रसिक हो। आज 12 जानेवारी। 12 जानेवारी म्हटलं की पटकन आठवतं त्याचं एक उत्तुंग व्यक्तिमत्व की ज्यांचा जन्मदिवस आपण युवा दिन म्हणून साजरा करतोय, युवक दिवस म्हणून साजरा करतोय, ज्यांच्या संदेशामध्ये अतिशय प्रेरणा भरलेली आहे, जे असं म्हणतात उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान निबोधत। उठा उठा साके वा आणि स्वतःच ध्येय सापडेपर्यंत अविरत कष्ट करत राहा। मला वाटतं एवढं एकच त्यांनी जे स्वतःच्या जगण्यातून दाखवून दिलं ते आपल्या सगळ्यांना युवक बनवायला पुरेसं आहे। युवक म्हणजे काही फक्त वयोगटाचा संदर्भ नाहीये बरं का, जिंदा दिल होना चाहिए। स्वामी विवेकानंदांबद्दल बोलतोय आपण, द ग्रेटेस्ट पर्सनॅलिटी, की ज्यांनी धर्माची इतकी साधी सोपी सरळ व्याख्या केली की धर्म म्हणजे चित्त शुद्धी। मला वाटतंय याच्या पुढे काहीच नसलं माहिती तरी सुद्धा खूप झालं। म्हणजे असं इतकं धाडसी विधान कसं काय करते मी की काहीही माहिती नसलं आणि एवढं जरी माहिती असलं आपल्याला की धर्म म्हणजे चित्त शुद्धी, धर्म म्हणजे जोडलं जाणं, धर्म म्हणजे हे विश्वची माझे खरं, धर्म म्हणजे वैयक्तिक आचरणाने अनेकांचं कल्याण करण्याचा मार्ग। किती सुंदर व्याख्या केलेली आहे, किती सुंदर सांगितलंय। मला आठवतंय 2000 साली पुण्यामध्ये संस्थेचं नाव नाही सांगणार पण त्या संस्थेनं मला वक्ता म्हणून बोलवलं होतं आणि मी असं एक विधान केलं होतं की जे त्यांना खूप वादग्रस्त वाटलं। मी असं म्हटलं की का बरं आपण असं थोपवतो स्वामी विवेकानंदांवर की त्यांनी फक्त हिंदू धर्माचा झेंडा रोवला अमेरिकेमध्ये जाऊन, का बरं असं आपण म्हणतो? कुणी पाठवलं होतं त्यांना अमेरिकेमध्ये? कुणी पाठवलं होतं का की त्यांना खूप महत्कष्टाने तिथं जावं लागलं होतं, खूप अडचणींना तोंड देत त्यांना तिथं जावं लागलं होतं आणि स्वतःचं म्हणणं ज्या वेळेला अतिशय स्वच्छ मनानं स्वच्छ चित्तानं ते मांडू शकले होते, त्याच्यानंतर त्या ज्या प्युअर वेव्ज होत्या त्या प्युअर वेव्जमुळे ते पुढे 2 वर्ष तिथे वेगवेगळ्या ठिकाणी आपलं मत मांडण्याची संधी घेऊ शकले होते। कारण ना हा निसर्गाचा नियम आहे की जर चित्तामधून मैत्रीच्या तरंगांना आपण जन्मास घालत आहोत तर मुके जीव सुद्धा जवळ येतात हो। मग माणसं तर काय, माणसामध्ये तर आहेच आहे ना ते, फक्त काय त्याच्यावर अज्ञानाचं खूप मोठं धुळीचा असा लोटच बसलेला आहे, त्यामुळे त्याला कळत नाही की माझ्यामध्ये इतकं सुंदर काहीतरी आहे। तेच तर शोधायला सांगतायत स्वामी विवेकानंद। उठा आधी तर उठा, उठा म्हणजे इट इज नॉट रिलेटेड टू जिथे बसलाय तिथून उठा असं नाही, अज्ञानाच्या झोपेत आहात ना तिथून जागे व्हा, उत्तिष्ठत जागे व्हा। जाग होणं एनलाइटन, जागवायचंय, जागवायचंय म्हणजे काय करायचंय? तर चुकतंय बाबा आपलं, आपण आपल्या स्वतःच्या डिफाईलमेंट्समुळे आपण आपल्या स्वतःच्या चुकीच्या विचार करण्याच्या पद्धतीमुळे दुःखी होत आहोत। हा आपण दुःखी होत आहोत हे समजतंय का आपल्याला? हा की मी कुणाचा तरी द्वेष करतोय म्हणून मी दुःखी आहे, मी कुणाशी तरी तुलना करतोय म्हणून मी दुःखी आहे, असं असायला पाहिजे होतं, असं असतं तर किती बरं झालं असतं, असा सारखा विचार करतोय म्हणजे मी दुःखी होतोय, तर मी दुःखी होतोय ना, हे कळलं का आता? कळतंय ना? मग उठा, चला उठा, उत्तिष्ठता जागृत, उठलाय जागे व्हा। स्वामी विवेकानंदांनी 1893 ला शिकागोमध्ये माझ्या बंधू भगिनींनो असे उच्चारलेले शब्द तिथल्या
परिषदेतल्या प्रत्येक माणसाच्या हृदयाचा ठाव घेऊन गेले, कारण ते हृदयातून उच्चारले गेले होते, कारण ते जागेपणी उच्चारले गेलेले होते. स्वामी विवेकानंद जेव्हा त्यांना लहानपणापासून अध्यात्माची ओढ लागली आणि रामकृष्ण परमहंस यांना जेव्हा ते विचारतायत की तुम्ही पाहिलाय का हो देव, मला सांगा ना पाहिला असेल तर, आणि जेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांना असं सांगतायत की हो मी पाहिलाय आणि तो तुलाही सापडेल, तेव्हा अशा आतमध्येच असलेल्या देवाच्या शोधासाठी स्वतःला सतत स्वच्छ करणारे स्वामीजी हे त्या अतिशय स्वच्छ चित्ताने जेव्हा समोरच्या श्रोतुवर्गाला असं म्हणतायत की माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, तेव्हा ते शब्द हृदयापर्यंत पोहोचतात आणि हृदयापर्यंत पोहोचल्यामुळे सगळं सभागृह सद्गदित झालेलं आहे. ती वातावरण निर्मिती आर्टिफिशियल नाही, ती खूप नैसर्गिक आहे, ती खूप स्वाभाविक आहे आणि ती विशेष म्हणजे त्यांच्या अंतरंगातून आलेली आहे. आज स्वामीजी आम्हाला कळत नाही तसं सारखं वाटतं, कारण ना आम्ही सगळ्या बाह्य गोष्टींच्या मागे लागलोय. मुलांना प्रेझेंटेशन किती छान करायचं, कसं तुम्हाला सांगता आलं पाहिजे, कसं तुम्हाला छान बोलता आलं पाहिजे, याचे ट्रेनिंग शाळा देत आहेत, वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट देत आहेत, पण आपण आतूनच आधी स्वच्छ झालं पाहिजे हे मान्य सुद्धा करत नाहीयेत. म्हणजे एक जो तो स्पिरिच्युअल कोशंटचा जो भाग आहे तो आपली शिक्षण व्यवस्था संपूर्ण रिकामा ठणठणीत करून ठेवतीये, मान्यच नाही करते. म्हणजे ठीक आहे, आता सुदैवानं काही दिवसांपूर्वी मित्र उपक्रमानं किमान एक छोटासा असा म्हणजे कवडसा तरी आत आलेला आहे प्रकाशाचा, की काही शाळांमध्ये अतिशय हिरिरीनं मित्र उपक्रम राबवला जातोय. बघा, मित्र उपक्रम आणि स्वामी विवेकानंद यांचा खूप जवळचा संबंध आहे, कारण स्वामी विवेकानंदांनी जी शिक्षणाची व्याख्या केलेली आहे ना, ती अशीच केलेली आहे, मॅन्युफेस्टेशन, की शोधू द्यात मुलाला स्वतःला. म्हणजे ऍक्च्युली स्वामी विवेकानंदांच्या व्याख्येनं शिक्षण म्हणजे काय, तर प्रत्येकानं अतिशय सक्षम होणं. सक्षम कशा बाबतीत हो, फक्त चरितार्थाची नोकरी मिळवण्याच्या बाबतीत सक्षम व्हायचंय का, तर नाही. सक्षम कशा बाबतीत, की काय चूक आणि काय बरोबर हे कळलं पाहिजे, आणि ते शिक्षण या प्रक्रियेतून आलं पाहिजे. औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण या प्रक्रियेतून ते आलं पाहिजे. की बघा, एकदा आपल्या मुलाला, आपलं मूल म्हणजे माझं पण आणि माझ्या मुलाच्या अवतीभोवती मित्र म्हणून येणारे सगळे, आपल्या मुलाला एकदा कळायला लागलं की अरे दिस इज रॉंग, दिस इज राईट, आणि हे मला करायचंच आहे कुठल्याही परिस्थितीत, कितीही कष्ट पडले तरी, आणि हे मला टाळायचं आहे, आणि हे त्याला समजल्यावर मग आपली काय हो गरज त्याला, आणि ती गरज असूच नाही. म्हणजे पांगळं बनवणारं शिक्षण नको असं स्वामी विवेकानंद सतत सांगत होते. त्यांच्या दृष्टीनं शिक्षण म्हणजे ही चित्तशुद्धीची प्रक्रिया समजून जाईल प्रत्येकाला, आणि प्रत्येक जण आपल्या प्रत्येक क्षणाचा वापर, प्रत्येक क्षणाचा वापर अशा पद्धतीनं स्वतःला स्वच्छ करत स्वच्छ मनातून चांगलं काम निर्माण होतं. नाहीतर अहंकारी कामं निर्माण होतात की जी आधी आपलं नुकसान करतात, की मी केलंय हे सगळं, आणि मी केलंय हे सगळं म्हणजे मी कोणीतरी महान आहे. संपलं का संपलं? कारण आपलाच इगो जिथे आपण स्वच्छ करू शकत नाही होत, आपलाच अहंकार जिथे आपण साफ करू शकत नाही होत, तिथे केलेल्या कर्मामधून स्वच्छ, छान, नितळ, निर्मळ असं कसं निर्माण होईल? हा, ते निर्माण झाल्याचा आभास निर्माण होऊ शकतो, पण ते तसं निर्माण नाही होणार, आणि ते फारच कमी वेळासाठी प्रभावी असेल, फारच कमी वेळ ते काम कार्यरत राहील. तर स्वामी विवेकानंदांची दृष्टी जी वैश्विक आहे ना, तर ती वैश्विक दृष्टी आज आपल्याला घेण्याची नितांत गरज मला वाटते. म्हणजे मला स्वामी विवेकानंद 20व्या वर्षी असे समजत होते की खूप मेहनत करा, मेहनत करा, मेहनतीनं मिळवा, कष्ट करा. मला कर्मयोगच त्यांचा जाम आवडायचा, की तुम्हाला आवडतंय ना, विशिष्ट क्षेत्रामध्ये तुम्हाला काम करणं आवडतंय ना, मेहनतीनं पुढे जा. आणि केवढा मोठा संदेश आहे हा, मेहनतीवर विश्वास असणारी व्यक्ती वाममार्गाचा वापर करेल का? नाही करणार, कारण तिचा विश्वासच बसलाय मेहनतीवर.
किती छान गोष्ट आहे ही, किती छान आहे. आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्ये असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याचा जर कष्टांवर विश्वास बसतोय, तर मला नाही वाटत की अनेक ज्या वाईट गोष्टी या समाजामध्ये चाललेल्या आहेत की कमी श्रमामध्ये मला जास्त पैसा कमवायचा आहे, मला कसंही करून भौतिक सुविधा मिळवायच्यात, कसंही करून मग समोरच्या माणसाचा जीव गेला तरी चालेल. स्वामी विवेकानंद म्हणतात, दरिद्री नारायणाची पूजा करूयात आपण, कशाला कर्मकांडाच्या मागे लागताय, कुठली कर्मकांड, देव बघायचा आहे ना तुम्हाला, गरीब माणसात बघा, भुकेलेल्यामध्ये बघा, अपंगांमध्ये बघा, दिव्यांगांमध्ये बघा, ज्यांना तुमची खरंच गरज आहे ना त्यांच्यामध्ये बघा, आणि त्यांच्यासाठी आपला मिनिट आणि मिनिट वापरा, सेवेचा आनंद मिळेलच. गिव्ह अँड टेक नाही आहे, गिव्ह अँड टेक नाही आहे. मी तुम्हाला हे देतो मग तुम्ही मला हे द्या, मी तुम्हाला हे देतो मग मला हा पुरस्कार द्या, नाही. स्वामी विवेकानंद गेल्यानंतर त्यांच्या जाण्याची सुद्धा दखल या समाजानं घेतली नाही, किंबहुना माझं जेवढं वाचन आहे तेवढ्यात मला असं समजतं की स्वामी विवेकानंद अमेरिकेतून आल्यानंतर त्यांनी तिथे फक्त हिंदू धर्म का नाही सांगितला, त्यांनी वैश्विक धर्म कशाला सांगितला, म्हणून त्यांच्यावर इथे मोठ्या प्रमाणात टीका झाली, त्यांना बाजूला काढण्याचा प्रयत्न झाला. हा माणूस वाटलेला आहे, समुद्र प्रवास करून आलेला आहे, म्हणून त्यांची नको ती परीक्षा घेण्यात आली. पण स्वामी विवेकानंदांनी हे सगळं सहज स्वीकारलं, कारण ऍक्सेप्टन्स त्यांचा जोरदार होता, कारण त्यांची चित्तशुद्धी चाललेली होती. ज्या माणसाची चित्तशुद्धी चाललेली असते सतत, त्याचा ऍक्सेप्टन्स खूप जास्त असतो, आणि तो त्याच्या चेहऱ्यावर आल्याशिवाय राहत नाही, तो त्याच्या कृतींमध्ये आल्याशिवाय राहत नाही, तो त्याच्या व्यक्त होण्यामध्ये आल्याशिवाय राहत नाही. आणि तेच सांगितले स्वामीजींनी की स्वतःच प्युरिफिकेशन हाच धर्म आहे, त्याला कशाशी जोडू नका, कशाला जोडताय धर्माला राजकारणाशी, कशाला धर्माचं राजकारण करताय, कशाला धर्मानं लोकांमध्ये तेढ निर्माण करताय. धर्म म्हणजे निसर्ग नियम, जे पेराल तेच उगवेल, हे वारंवार विवेकानंद सांगत होते वारंवार. आणि म्हणून कर्मयोग लिहिला ना त्यांनी, जे पेरत आहात. आणि कर्म काही फक्त शरीराचे नाही बरं का, मनाचे कर्म, म्हणजे तुम्ही शरीरानं काहीतरी चांगलं करताय पण मनामध्ये मात्र तुमच्या द्वेषभावना आहे, असूया आहे, एक प्रकारचा तिरस्कार आहे, एक प्रकारचं नकोसेपण आहे त्या कामाबद्दल, आणि करताय मात्र हाताने चांगलं काम, नाही परवानगी नाही अशी. तुम्हाला इथून चांगलं काम करण्यासाठी स्वतःवर सतत काम करावं लागेल. आणि स्वामी विवेकानंद म्हणून ग्रेट आहेत, त्यांना खरंच म्हणजे त्यांच्या नावानं आता युवा महोत्सव आपण सुरू केला आहे, त्यांच्या नावानं 12 ते 16 जानेवारीपर्यंत आपण दिवस साजरे करणार आहोत. पण जर आपण हा चित्तशुद्धी मुद्दा बाजूला ठेवून जर सगळं साजरं करत असू, तर ते आपण त्यांच्या प्रती केलेलं कर्मकांड आहे, दुसरं काहीच नाही. पुतळे उभारून प्रेरणा मिळतात की नाही मिळत हा पुन्हा वादाचा विषय होऊन जाऊ शकतो, पण व्यक्तिमत्वातले गुण आपल्यामध्ये जर आपण झिरपवण्याचा प्रयत्न केला आणि आचरणात आणण्यासाठी जर आपण प्रयत्नरत असू, तर स्वामी विवेकानंद आपल्याला रोज भेटतील. खूप छान वाटतं त्यांची पुस्तकं वाचताना, त्यांच्या सद्गुणांमधली कस्तुरी आपल्यापर्यंत पोहोचल्याशिवाय राहत नाही. 5 मिनिटं शांत बसा, स्वतःचे श्वास बघा, आणि खूप मनापासून स्वामीजींप्रती, विवेकानंदांप्रती, नरेंद्राप्रती, या जगाला विश्वधर्म समजावून सांगणाऱ्या विश्वबंधुत्वाची कल्पना नुसती शाब्दिक न देता स्वतःच्या वागण्यातून इतरांना प्रेरणा देणाऱ्या, उभ्या जगाचं कल्याण होऊ देत, फक्तच माझ्या भारताचं नाही, फक्तच माझ्या महाराष्ट्राचं नाही, फक्तच माझ्या पुण्याचं किंवा नाशिकचं नाही, तर उभ्या जगाचं कल्याण होऊ देत असा वसुधैव कुटुंबकमचा संदेश देणाऱ्या स्वामी विवेकानंदांना आज त्यांच्या जन्मदिनी 5 मिनिटं शांत बसून चित्तशुद्धीला सुरुवात करून, मनाच्या स्वच्छतेला सुरुवात करून, आपण खरोखरीची त्यांच्या प्रतीची कृतज्ञता व्यक्त करूयात. नक्की बसा 5 मिनिटं, जमलं तर 10 मिनिटं बसा, जमलं तर 20 मिनिटं बसा, आणि त्यांनी केलेलं कार्य आठवा. त्याच मार्गावर आपल्याला चालण्यासाठी या निसर्गानं खूप धाडस द्यावं, हीच प्रार्थना निसर्गाजवळ करा. ही खरी विवेकानंद जयंती असेल. आणि आज दिवसभरात जे काय रंजले गांजले, यापैकी कोणातरी एकाला जमेल तशी, जमेल तेवढी आर्थिक नाही तर वेळेची मदत करा,
कारण दरिद्री नारायणाची पूजा हीच खरी पूजा आहे, हे जेव्हा वर्तनात येईल तेव्हा स्वामी विवेकानंद आपल्याला कळायला लागतील. प्रयत्न करूयात आपण सगळे मिळून पुन्हा एकदा त्यांचाच मंत्र, उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरांनी बोधत. उठा, जागे व्हा आणि कामाला लागा. तुम्हाला सगळ्यांना शुभास्ते पंतानहा संतू.